नमस्कार बालमित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या विषयामधील तर्कसंगती व अनुमान या मुख्य घटकामधील एक महत्त्वाचा भाग बघणार आहोत. त्यामध्ये आकृत्या मोजणे अभाषिक हा घटक आपल्याला दिलेला आहे. या तर्कसंगती अनुमान घटकामध्ये दोन भाग आहेत, भाषिक आणि अभाषिक. तर अभाषिकमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या आकृत्या दिलेल्या असतात आणि त्या आकृत्यांची संख्या आपल्याला मोजायची असते. त्यासाठी काही क्लुप्त्या सूत्रे आपण जर वापरली तर कमी वेळेत आपण उत्तर काढू शकतो. त्यामध्ये पहिला भाग आहे त्रिकोण मोजणे. बालमित्रांनो, त्रिकोण म्हणजे नेमकं काय? तीन बाजू आणि तीन कोनांनी बंदिस्त झालेली आकृती म्हणजे त्रिकोण आहे. मग एखाद्या आकृतीमधील त्रिकोण मोजायचे असतील तर त्यासाठी काही ट्रिक्सचा वापर आपण करायचा आहे. उदाहरणार्थ आपल्यासमोर एक त्रिकोण आहे आणि याला अशा पद्धतीचे जर उभ्या स्वरूपात रेषांनी भाग पाडलेले असतील तर पहिला नियम आपण लक्षात घ्यायचा, अशा आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या मोजण्यासाठी आपण प्रथम असे क्रमांक देऊन घ्यायचे, 1, 2, 3 आणि 4. आणि या चारही क्रमांकांची बेरीज केली तर आपल्याला त्रिकोणांची संख्या मिळणार आहे 10. 1 + 2 + 3 + 4 म्हणजे 10, म्हणजे चौथी त्रिकोणी संख्या. क्रमवार संख्यांची बेरीज जलद येण्यासाठी आपल्याला त्रिकोणी संख्यांचा नियमसुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. हा अगदी पहिल्या प्रकारचा नमुना आहे की ज्यामध्ये आपण फक्त क्रमांक देऊन त्रिकोणांची संख्या शोधलेली आहे. पण अशा स्वरूपाचेच प्रश्न येतील असं नाही. आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या शोधण्यासाठी आपल्याला या सूत्राचा वापर करायचा आहे, पण विचारपूर्वक. बघा, या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या शोधूया आपण, 1, 2, 3 आणि 4. म्हणजे हे चार जे क्रमांक आहेत यांची जर बेरीज केली तर या आकृतीमध्ये आपल्याला 10 त्रिकोण मिळणार आहेत. त्यानंतर इला जोडून ही जी आकृती दिसते त्रिकोणाची, तिथे सुद्धा आपल्याला 1, 2, 3, 4 असे क्रम देऊन त्यांची बेरीज करायची आहे. 10 + 10 या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या आहे 20. बालमित्रांनो, दोन आकृत्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा नवीन त्रिकोण तयार झालेला असतो, त्याचाही शोध घेणं गरजेचं आहे. पण इथं मात्र नवीन कुठलाही त्रिकोण तयार झालेला नाही हे आपण लक्षात घ्यायचं आहे. पहिला भाग आपण पाहिला, अशा स्वरूपाची आकृती असेल तर त्रिकोण कसे मोजायचे. आता या आकृत्या बघा, यामध्ये सुद्धा आपल्याला त्रिकोणांची संख्या मोजायची आहे, पण आकृत्या मात्र थोड्याशा वेगळ्या आहेत. आपल्या पहिल्या नियमानुसार यामधील त्रिकोणांची संख्या मोजूया, 1, 2, 3, 4. म्हणजे या मध्य रेषेपासून वरच्या भागामध्ये त्रिकोणांची संख्या असणार आहे 1 + 2 + 3 + 4 = 10. बालमित्रांनो, हे 10 त्रिकोण कोणते आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. बघा, हा इथं तुम्हाला एक त्रिकोण दिसतोय, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, त्यानंतर परत दोन दोन अंक एकत्र करून सुद्धा 3 त्रिकोण होत आहेत, 3-3 अंक एकत्र करून सुद्धा 2 त्रिकोण होत आहेत, आणि 4 अंक एकत्र येऊन हा मोठा त्रिकोण होत आहे. तर इथं 10 त्रिकोणांची संख्या आपल्या लक्षात येते. त्याच पद्धतीने खाली सुद्धा आपल्याला 1, 2, 3, 4 म्हणजे 10 त्रिकोण मिळालेले आहेत. मग आपण काय करणार, 10 + 10 = 20. पण मुलांनो, ज्या वेळेस दोन आकृत्या एकत्र येतात त्यावेळेस नवीन त्रिकोण तयार झालेला असतो, हा नियम लक्षात ठेवायचा. बघा, इथं आपण जर हा भाग बघितला तर इथं हा एक नवीन त्रिकोण तयार झालेला दिसतोय. जसा हा एक दिसतोय तसा हा सुद्धा दिसतोय. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा, ज्यावेळेस तुम्हाला एका बाजूला त्रिकोण सापडले तसेच त्रिकोण दुसऱ्या बाजूला सुद्धा असतात हे लक्षात ठेवलं की पुढचे सुद्धा त्रिकोण सापडतात. म्हणजे बघा, आपल्याला या बाजूला असे दोन त्रिकोण सापडले तसे हे सुद्धा असे दोन त्रिकोण सापडतात. म्हणजे आपल्याला या आकृतीमध्ये एकूण 24 त्रिकोण आहेत हे लक्षात येतं. बालमित्रांनो, पुढची आकृती पाहू आपण. यामध्ये तुम्हाला त्रिकोणामध्ये मध्ये असे आडवे रेषाखंड दिलेले आहेत, म्हणजे त्रिकोणाचे तुम्हाला 1, 2, 3, 4 भाग दिसत आहेत. मग अशा आकृतीत त्रिकोण कसे मोजायचे? अगदी सोपं आहे, जेवढी रेषाखंडांची संख्या असेल तेवढे त्रिकोण. बघा, सूत्र काय आहे, रेषाखंडांची संख्या हीच त्रिकोणांची संख्या असते, 1, 2, 3, 4. आडवे रेषाखंड 4 आहेत म्हणजे इथं 4 त्रिकोण असणार आहेत. कोणते 4 आहेत आपण बघूया. हे बघा, सगळ्यात वरचा एक त्रिकोण आहे, त्यानंतर हा 1 आणि 2 भाग तयार करून हा एक त्रिकोण झालाय, 1, 2, 3 भाग एकत्र येऊन हा त्रिकोण झालाय, आणि 1, 2, 3, 4 भाग एकत्र येऊन हा मोठा त्रिकोण तयार झालेला आहे.